झुंझरकाचा तो विरहित पडदा नीतीने हळूच दूर करताच पूर्वेला अरुणोदय झाला. गडद गुलाबी रंगात दश दिशा झगमगत आल्या. नवा प्रकाश फुलला, नवे वातावरण नवे गीत गाऊ लागले, नव्या तेजोमय प्रकाशात नवे वारे भिरभिरू लागले. सृष्टीला नवा साथ चढल्याचा भास होऊ लागला. पाखरांना आनंद झाला, ती सुरकंडीचा खेळ खेळू लागली. रामराव टाळगावकर यांच्या त्या अफाट मळ्यावर सूर्याची सोनेरी किरणे उतरली. फळा फुलांनी बहरलेला तो मळा डोलत होता. टाळगावच्या गावदरीला तो मळा शेकडो एकर काळी जमीन व्यापून बसला होता. त्या मळ्यात केळी, नारंगी, मोसंबी अशा बागा करकरत होत्या. त्यांना बहर आला होता. टाळगावच्या शेवटच्या टोकाला डाव्या बगलेवर रामरावांचा तो भव्य वाडा शांत उभा होता. त्याचा चिरेबंदी कुसव आणि उंची यामुळे तो एखाद्या किल्ल्यासारखा भासत होता. तो कैलासवासी इनामदार आबासाहेबांच्या घराण्याचा अहंकार उरात घेऊन उभा होता. तो कैलासवासी इनामदार आबासाहेबांच्या घराण्याचा अहंकार उरात घेऊन उभा होता आणि त्या इनामदारांची अपार दौलत त्याच्या मुठीत सुरक्षित होती. आज सूर्योदयापूर्वीच रामरावानं स्नान उरकलं होतं. त्याच्या उत्साहाला भरती आली होती. आज तो अवंतिकाचं पत्र हातात घेऊन अंगणात नाचत होता. तो अंगानं भरदार होता, तितकाच तो भरपूर उंच होता. तो देखणा होता, तसाच उमदा होता. आता कुठं त्याच्या वयाने तिशी ओलांडली होती, परंतु दौलत निदरारा यामुळे तो त्या खोऱ्यात आगळा होता. इनामदाराच्या त्या वाड्यापुढे येताच माणूस दचकत होत. त्याचं ऊर थरारत होत. आपण एका भयान चुलवनातून जात आहोत असं त्याला वाटत होत. त्या वाड्याचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे तोंड करून होता. तो लोटून बंद करायला दोन माणसं लागत होती आणि आतील आडपाही दोन माणसाशिवाय सरकत नव्हत्या. वाड्यात शिरलं की समोर दोन बंदुका दिसत होत्या आणि मुख्य दालनात अनेक वाघांची कातडी अंथरली होती. नी गिलावा केलेल्या भिंतीला क्याक वाघाची मुडकी शोभेला म्हणून जळली होती. कोचावर, खुर्चीवर, टेबलावर अंथरलेली ती व्याघ्र चर्म रामरावाच्या शिकारी सामर्थ्याची साक्ष देत होती. तेथील वातावरण धगधगत होत. बाजूलाच रामरावाची भोजनाची खोली होती. तिथे एक मेज होती, नी त्या भोवती चार सुंदर खुर्च्या दिसत होत्या आणि त्या खोलीला लागूनच रामरावाच्या पूर्वजांचे शस्त्रगार होते. त्यात अनेक तलवारी, बिचवे आणि जुने भाले ठेवले होते. पाच आधुनिक बंदुका शस्त्रगाराची उग्रता वाढवित होते. एक रुंद नि फरडी तलवार मध्यभागी उभी होती. ती घेऊन रामरावाच्या वाडवडिलांनी अनेक मैदान सर केली होती आणि आता ती तलवार रोज नियमानं पुजली जात होती. परंतु आज त्या वाड्यात रामराव एकटाच नांदत होता. चार वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं, परंतु एकाच वर्षात त्याची पत्नी मृत्यू पावली आणि थोड्याच दिवसात मातबर आबासाहेबांनी आपली ई लोकाची यात्रा समाप्त केली होती. तेव्हापासून रामराव एकाकी जीवन जगत होता. सुरुवातीला त्यानं दुसऱ्या लग्नाचा विचार केला होता, परंतु मनासारखी मुलगी आणि आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असा पाहुणा त्याला मिळाला नाही. म्हणून त्यानं तो लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाकला. परंतु त्या रात्री एक चमत्कार झाला. त्याला अवंतिकाचं पत्र आलं होतं, अगदी अचानक आलं होतं. नि तेव्हापासून त्याचा आत्मा अवंतिका अवंतिका करीत होता. आपल्या वैरान जीवनाला नवा बहार येत आहे असं त्याला वाटत होत. अवंतिकाची ती अप्रतिम सुंदर मूर्ती त्याच्या डोळ्यापुढून हलता हलत नव्हती. तिचं ते उफाळणं, तारुण्य, लाजर हास्य, उभार उरोज, मनमोहक हालचाल हे सर्व पाहायला त्याचा जीव आतुर झाला होता आणि तो मनाला सांगत होता, अरे ती अवंतिका उद्याच येणार आहे. सकाळीच रामरावानं उदयला गाडी तयार करायला सांगितलं होतं.
त्याप्रमाणे गाडी सजवली जात होती। गाडी बरोबर जायला निघालेला 6 फूट उंचीचा भिवा रामोशी आपल्या 7 फूट उंचीचा भाला घेऊन तयार होता। हां, गाडी तयार झाली। उदयन वर्दी दिली तसा रामराव गाडीकडे गेला। त्यानं जातीनं त्या गाडीची पाहणी केली। ती गाडी करंड्याप्रमाणे कोरीब होती। तिला खुतवणीच्या कापडानं भोकरली होती। तिच्या आतील बाजूस रंगीबेरंगी रेशमी गोंडे लोंबत होते। ते बसणाऱ्या व्यक्तीच्या डोकीवर लोंबतील अशी अवस्था केली होती आणि पाठीमागे आसमानी रंगाचा पडदा सोडला होता। ती गाडी पाहून रामराव संतुष्ट झाला। नी एका चाकराला म्हणाला, एक स्वच्छ गादी नी एक लोड आणून या गाडीत अंथर पळ। त्या गाडीला जुंपलेले शुभ्र रंगाचे खिल्लारी बैल कामगिरीवर जाण्यासाठी धडपडत होते आणि उदय जा म्हणायची वाट पाहत होता। हा उदय अंगापिंडानं मजबूत होता। तो दिसायला फारच देखणा नि हसरा होता। त्याच्या पाणीदार डोळ्यात मोहक भाव भरला होता। तो ऐन पंचवीशीतील तरुण रामरावाचा दोस्त होता आणि त्याच्याबरोबर त्याच्या जमिनीत तो वाटेकरी म्हणून रामरावाची शेती करीत होता। त्याच्या अंगात अपार बळ होतं आणि तशीच हिंमतही होती। उदय एक विश्वासू मित्र म्हणून रामरावानं अवंतिकाला घेऊन यायची कामगिरी त्याच्यावर सोपिली होती। मी निघतो तर, उदय बोलला। हो जा, परंतु हा वाघ बरोबर घेऊन जा। रामराव भीमा रामोशीकडे बोट करून म्हणाला, हा वाघ भयंकर आहे, याला चिडवू नको। तू जरी 4-5 वाघ मारले असले तरी हा 2 पायाचा वाघ तुला गिळून टाकेल। या वाघाला मी मुळीच पचणार नाही। उदय हसत म्हणाला, काय भिवा नाना। तसा भिवा हसला। त्यानं डोकीत मोठं पागूट बांधलं होतं। अंगात सेल पैरण घालून कंबर बांधली होती। त्याचा रंग काळ्या खडकासारखा होता। नित्याच्या पल्लेदार करड्या मिशा त्या चेहऱ्याची उग्रता वाढवत होत्या। हां चला, परंतु उदय उद्या दिवसाबरोबर या, रात्र करू नका, रामराव म्हणाला। कारण अवंतिका दिवसाबरोबर इथं आली पाहिजे। परंतु आळतकरांनी आम्हाला तेथून लवकर सोडलं पाहिजे ना, उदय बोलला।